नमस्कार, आपण पाहत आहात स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। स्मार्ट फास्ट न्यूज मध्ये पाहूया तब्बल 24 घडामोडी। राजकारणातील संत, सहकारातील डॉक्टर, सुधाकर पंत परिचारक कालवश। भारतात एका दिवसात सर्वाधिक कोरोना चाचण्यांचा नवा विक्रम। देशात 999,864 कोरोना चाचण्या। अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सर्वोच्च न्यायालय सप्टेंबर मध्ये देणार निर्णय। शहरासह जिल्ह्यात मंगळवारी 357 जण पॉझिटिव्ह तर 10 बळी। शहरात 113, ग्रामीण मध्ये 244 रुग्ण नवे बाधित। परिवहनच्या खासगीकरणाचा विषय घाईत नको, सभापतींचे नगर सचिवांना पत्र। राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून सावकारी, 50,000 बदल्या 2 लाखासाठी तरुणाला बेदम मारहाण। मोहळजवळ 6 लाखांचा गुटखा जप्त। कर्ज मंजुरीच्या आमिषानं 85,000 फसवणूक। कोरोनाच्या काळात भारताने भागवली जगाची भूक, मोठ्या प्रमाणात वाढली कृषी निर्यात। रिलायन्स जिओ कडून AGR का वसूल करू नये, सर्वोच्च न्यायालयाने मागितले केंद्राकडे स्पष्टीकरण। गृहनिर्माण योजनेतून 3.65 कोटी लोकांना रोजगार, हरदीप सिंग पुरी यांची माहिती। तिसऱ्या चाचणीनंतर ऑक्सफर्डच्या लसीचे उत्पादन, आरोग्य मंत्रालय। इसिसच्या अतिरेक्याला बंगळुरूत अटक, राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई। वाहतूक खर्च बचतीसाठी महामार्गांची निर्मिती, नितीन गडकरी यांचे स्पष्ट प्रतिपादन। फेसबुक इंडियाची चौकशी करा, काँग्रेसचे मार्क झुकरबर्ग यांना पत्र। सुशांतच्या वडिलांचे ईडीने नोंदवले बयान। चीनी कंपनीला मिळाले कोरोना लसीचे पेटंट। मुलांना जरा योग्य शिकवण दे, कंगनाचा आमिर खानवर हल्ला बोल। घरूनच काम करण्याने वाढणार कराचा बोजा, कंपन्या करणार वेतनाची पुनर्रचना। भगतसिंग कोश्यारींकडे गोव्याचा अतिरिक्त पदभार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुन्हा रुग्णालयात। 3 प्रकारच्या वयोगटाकडून कोरोनाचा अधिक प्रसार, जागतिक आरोग्य संघटना। तर या होत्या स्मार्ट फास्ट न्यूज मधील तब्बल 24 घडामोडी। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा स्मार्ट महाराष्ट्र न्यूज। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।